विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रॅक्टिस सेट 2.1 यातला क्वेश्चन नंबर 1 राइट एनी टू क्वाड्रेटिक इक्वेशन्स हे शिकतोय. बघा काय म्हटलंय, आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन पाहिजे. त्यांनी व्हेरिएबलचं नाव सांगितलेलं नाहीये, बरोबर आहे? म्हणजे आपण कोणताही व्हेरिएबल यूज करू शकतो, जसं की 4x² - 5x + 6 = 0. बघा हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे का, व्हेरीफाय करा. व्हेरिएबल एकच आहे एक्स, त्यानंतर याची डिग्री 2 आहे, आणि हा जो आहे x² चा कोएफिशियंट हा आपल्याला 0 नकोय. असं जर असेल तर याला आपण क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणतो. आणखी जर एखादं एक्झाम्पल द्यायचं असेल तर y² + 3y = 0. आहे का हे क्वाड्रेटिक इक्वेशन? तर आहे. बघा इथे व्हेरिएबल एकच आहे वाय, वायचा हायेस्ट इंडेक्स मॅक्सिमम इंडेक्स 2 आहे, म्हणजे डिग्री 2 आहे, आणि इथे काही नाहीये म्हणजे 1 असतो. ठीक आहे, तर याला आपण क्वाड्रेटिक इक्वेशन असं म्हणू. आता या दोन इक्वेशन्स मध्ये काय फरक आहे बघा, हा ए बी आणि सी. ए आणि बी हे x² आणि x यांचे कोएफिशियंट्स असतात आणि सी हा कॉन्स्टंट असतो. इथे c = 0 आहे. बी आणि सी जर = 0 असेल तर चालतं, म्हणजे आपण एखादं इक्वेशन असंही लिहू शकतो, समजा 9m² - 8 = 0. आपण एम स्क्वेअर घेतले आणि एम घेतलेच नाही, तर एम नाही घेतले म्हणजे 0m आहे असा त्याचा अर्थ होतो. तर एम स्क्वेअरचा कोएफिशियंट 9 आहे, एमचा कोएफिशियंट इथे दिसत नाहीये म्हणजे एम 0 आहे. तर बी आणि सी, म्हणजे इथे सी ची व्हॅल्यू 0 आहे, इथे बी ची व्हॅल्यू 0 आहे, असं जर असेल तर चालतं. फक्त आपल्याला काय सांगितलंय बघा, व्हेरिएबल एकच पाहिजे आणि हायेस्ट पॉवर त्याचा 2 पाहिजे. ए बी सी रिअल नंबर्स आणि हा जो ए आहे इट शुड नॉट बी इक्वल टू 0. तर इथे दोन क्वाड्रेटिक इक्वेशन्स विचारलेले होते, पण आपण 3 वेगवेगळ्या टाईपचे क्वाड्रेटिक इक्वेशन्स इथे लिहिलेले आहेत.